Hi. Hi, everybody. Here I am, live on Instagram for the first time, trying to do some question answers with you. First of all, तुमसे स्वागत आहे माझ्या Instagram account वरती. And I can see some people joining in. Hi, everybody. Can you hear me? छान नीट आवाज येत असेल तर मला सांगा, म्हणजे I will know if it's going fine. Okay. So first of all, thank you so much. 7 lakh followers झालेत आणि 7 लाखांचा हा टप्पा तुमच्याशी शेअर करावा, हे हॅपीनेस तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून म्हटलं लाईव्ह करूयात. कारण इट हॅज बीन अ लॉंग टाईम की मी लाईव्ह सेशन केलेलं नाही आहे फेसबुकवरती सुद्धा. सो ते पेंडिंग लाईव्ह सेशन आणि फर्स्ट टाईम ऑन इंस्टाग्राम आणि बर्थडेला पण मी काही लाईव्ह करू शकले नाही. सो या अनेक कारणांसाठी हियर आय एम. हाय 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 एव्हरीबडी, आय कॅन सी अ लॉट ऑफ मेसेजेस. हाय हाय गायत्री, राजश्री, गौरव, विशाल, मंदार, महेश, पूजा, मनीष, सचिन. हाय अमित देसाई हा माझा मित्र आहे आणि इट्स बीन अ लॉंग टाईम आपण कनेक्ट नाही केलंय, पण थँक्यू फॉर बिंग लाईव्ह हिअर. या निमित्ताने मला कळतंय की तू सुद्धा माझे व्हिडिओज बघतोस. सी यू सून बाय द वे. गणेश, हाय मानस, कसा आहेस? शुभम, साक्षी, योगेश, अभिजीत, अ लॉट ऑफ पीपल. हाय 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 एव्हरीबडी. सो घरी आहे मी, मुंबईत आहे. खूप दिवसांनी सगळी माझी जी ट्रॅव्हलिंगची ट्रिप होती, टूर होती, ती सगळी संपून फायनली आय एम बॅक होम अँड इट हॅज बीन लवली, इट हॅज बीन अमेझिंग एक्सपिरियन्स. हाय अजय, हाव आर यू विचारतोय तो. हाय, आय एम गुड अजय, तू कसा आहेस? नरेंदर, मोहिनी, हाय मोहिनी, मी बरी आहे. हाय हाय एव्हरीबडी. प्लीज से माय नेम, आय एम ऋतू. हाय ऋतू. हाय पूजा. हाय धनराज. हाय एव्हरीबडी. ओके, सो आय मी सगळ्यांची नावं घेईनच ॲज मच पॉसिबल. हाय ज्योती, थँक्यू ज्योती. ज्योतीचं म्हणणं मी छान दिसते. थँक्यू ज्योती, थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. हाय अदेल, अदेलने मला उर्दूमध्ये काहीतरी लिहिलं आहे. सॉरी अदेल, आय डू नॉट अंडरस्टँड द स्क्रिप्ट. कॅन यू सेंड मी समथिंग इन हिंदी ऑर इंग्लिश सो दॅट आय नो वॉट यू ट्राईंग टू से. बट एनी वे, वेलकम. हाय, कुठे आहे? हाय अक्की, अकेशर सागर. हाय अक्की, मी मुंबईत आहे, घरी आहे. अ लॉट ऑफ पीपल आर रिक्वेस्टिंग मी टू से देअर नेम्स. आय विल ट्राय टू. टेस, पण टेस तुझं नाव काय आहे मला कळलंच नाही, तर हाऊ विल आय से युअर नेम? आय मीन दॅट्स युअर अकाउंट नेम आय बिलीव. हाय मंगेश, हाय मोहन, हाय पार्थ, हाय 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 एव्हरीबडी, थँक यू सो मच. ओके, सो पहिला प्रश्न आलेला आहे, म्हणजे अपार्ट फ्रॉम द हायज अँड हॅलोज आणि माझं नाव घ्या, पहिला जो प्रश्न आहे तो कोणी विचारलाय मला कळत नाही, बिकॉज द अकाउंट नेम इज समथिंग डिफरंट. पण प्रश्न आहे नेक्स्ट मूव्ही, माझी पुढची मूव्ही आहे, माय अपकमिंग मूव्ही इज ती अँड ती. लवकरच ही फिल्म रिलीज होणार आहे आणि या फिल्मविषयी मला लवकरच सांगायला आवडेल, पण ॲज ऑफ नाव आय कॅन से की ही माझी पुढची फिल्म आहे. आणि त्यानंतर अमृता सुभाष बरोबर मी एक फिल्म केली आहे, अमृताताई बरोबर, ज्या फिल्मचं नाव आहे परिणती. सो ती सुद्धा प्रदर्शनासाठी तयार आहे. या दोन फिल्म्स
माझ्या या वर्षी रिलीज होतील आणि आय थिंक सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळात तुम्हाला या दोन्ही फिल्म्स पाहायला मिळतील, TNT आणि परिणती. हाय रोहित, मी मुंबईमध्ये कुठे राहते? मी अंधेरीमध्ये राहते. हाय प्रणाली, हाय हाय सुनील, मी तुझं नाव घेतलंय आता रेकॉर्ड करणारच असं तू म्हणालायस, पण हाय सुनील. हॅलो एव्हरीबडी, हाय 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 नेहा, नेहा भट, येस पुष्कर सोबत, पुष्कर जोग बरोबर ही फिल्म आहे आणि पहिल्यांदाच मी त्याच्याबरोबर काम करते TNT मध्ये आणि इट इज अ फन एक्सपिरियन्स. येस पुष्कर जोग या सिनेमात माझ्याबरोबर आहे. हॅलो 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 हाय 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 तेजस्विनी, भावेश फेवरेट, ओ हाय भावेश, माझा फेवरेट क्रिकेटर, ऑल टाइम फेवरेट लेजेंडरी इज ऑलवेज सचिन तेंडुलकर, पण आय थिंक आय एम अ फॅन ऑफ विराट कोहली एज वेल. हाय देव, नेक्स्ट हिंदी मूवी कधी येणार आहे? नेक्स्ट हिंदी मूवी अजून तरी मी केलेली नाही आहे कुठली साईन, सो आय डोंट नो, नॉट एनी टाईम सून, पण यावर्षी दोन मराठी फिल्म रिलीज होणार आहेत. आफ्टर हम्पी येणारी माझी पहिली फिल्म असेल TNT आणि परिणती, या दोन्ही मराठी फिल्म्स आहेत. सो हिंदी फिल्म आय डोंट नो येट. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट मराठी बिग बॉस अवधूत कुलकर्णी? वेल मराठी बिग बॉस बद्दल माझं ओपिनियन, आय वुड से आय एम डेफिनेटली हॅपी, कारण ह्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजन खूप घराघरांमध्ये पोचत आहे. कलर्स मराठी हे चॅनल खूप लोक पाहत आहेत, पीपल आर इंटरेस्टेड इन मराठी सेलिब्रिटीज, आणि मला असं वाटतं की गरज होती मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर आणि पॉप्युलॅरिटी येण्याची, जी खूप प्रमाणात मला असं वाटतं बिकॉज बिग बॉस इज अ बिग ब्रँड, बिग नेम, खूप लोक पाहत आहेत आणि यु नो या निमित्ताने मराठी फिल्म इंडस्ट्री चर्चेत येते. सो आय थिंक या इट्स अ ग्रेट थिंग, है ना. नमस्कार 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 नमस्कार. अभी इतकं म्हणणं आहे की मी परत निगडीमध्ये कधी येणार आहे? आय थिंक नेक्स्ट वीक. हाय अभय, हाव आर यू? आय एम गुड. हाय रोहित, रोहितचं म्हणणं आहे की तुझी स्वप्नील सोबत फिल्म कधी येणार आहे बिकॉज यू टू आर फॅब टुगेदर. थँक यू रोहित. या आय थिंक मितवानंतर खूप लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे की आम्हाला दोघांना एकत्र एका सिनेमात पुन्हा पाहायला आवडेल. आम्ही खूप चांगले मित्र आहोत, त्यामुळे डेफिनेटली आम्हाला सुद्धा एकत्र काम करायला खूप आवडेल, पण बिकॉज मितवा इतकी तुम्हा सगळ्यांना आवडली, इतकी पॉप्युलर झाली, तर काहीतरी असं स्क्रिप्ट मिळायला पाहिजे जे मितवापेक्षा चांगलं असेल, वरचं असेल, तर काम करण्यात मजा आहे. आणि मला असं वाटतं की एखादी जोडी जेव्हा हिट होते तेव्हा अपेक्षा वाढतात. सो डेफिनेटली मितवासारखी किंवा मितवापेक्षा चांगली एखादी स्क्रिप्ट मिळाली, संहिता मिळाली आणि चांगली फिल्म जर आम्हाला ऑफर झाली तर आम्ही डेफिनेटली पुन्हा एकत्र काम करू. मयू कोरे, पुष्कर सोबतचा अनुभव कसा होता? पुष्कर इज अ स्वीट हार्ट, आय थिंक ही इज व्हेरी, ही इज अ व्हेरी असं टिपिकल जेंटलमॅन आहे तो आणि खूप काळजी घेतो सहकलाकाराची. तो या फिल्मचा निर्माता सुद्धा आहे, त्यामुळे आपल्या चित्रपटातील कलाकारांची काळजी घेणे हे त्याला खूप चांगलं येतं आणि मला असं वाटतं की तो खूप मेहनती आहे. ज्या पद्धतीने, ज्या कष्टांनी तो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी इतकी वर्ष इंडस्ट्रीत सातत्याने प्रयत्न करतोय, कम्प्लिटली कमेंडेबल आहे हे आणि मला कौतुक आहे त्याचं. स्पेशली ज्या पद्धतीने त्यांनी ही फिल्म शूट केली आहे, ही फिल्म कम्प्लीट केली आहे, कारण या सिनेमाचं शूटिंग हे विदेशात झालंय आणि आपण जेव्हा भारताच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन शूटिंग करतो तेव्हा अनेक
चॅलेंजेस येतात समोर आणि त्या सगळ्या चॅलेंजेसमधनं पार पाडून ही फिल्म कम्प्लीट करणे आणि चांगल्या पद्धतीने करणे याला खरंच खूप गट्स लागतात. सो पुष्कर इज डेफिनेटली हार्डवर्किंग आणि गट्सी बॉय. देव गिरकर कशी आहेस तू? देव मी छान आहे, तू कसा आहेस? तुमची फेवरेट मूवी कोणती आहे? माझ्या फेवरेट मूवीज अनेक आहेत आणि मी हिंदी मराठी इंग्लिश अनेक फॉरेन लँग्वेजेस अशा अनेक वेगवेगळ्या माध्यमातले सिनेमे पाहत असते. लेटेस्ट मला कुठली मूवी आवडली असेल तर आय कॅन से मला डेडपूल खूप आवडली, खूप एन्जॉय केली आणि मला खूप मजा आली फिल्म पाहताना. सो रिसेंट फेवरेट जी मी आत्ता पाहिली ती डेडपूल, पण अनेक सिनेमे मला आवडतात. हाय रोहन, हाय गाइज, थँक यू सो मच फॉर ऑल द लव. निलेशचं म्हणणं आहे की आयपीएल मध्ये एक टीम घे तू पण. मित्रा, चांगलं सजेशन आहे पण त्यासाठी खूप पैसे लागतात. हाऊ वॉज युअर डिझनी टूर? हाय हाय वैभव, डिझनी टूर, डिझनीलँडची टूर मी केली पॅरिसला आणि मला खूप मजा आली. तुम्ही जर माझे इंस्टाग्रामवरच्या माझ्या स्टोरीज पाहिल्या असतील तर तुम्हाला कळलं असेल की मी खूप धमाल केली. स्पेशली डिझनीलँडला कोको नावाची फिल्म आहे जी मला अत्यंत आवडते. त्या सिनेमाचं सेट उभारलं गेलं होतं. त्या कोकोच्या सेटचं रेस्टॉरंट आहे बेसिकली तिकडे, तर तिथे जाऊन मी कम्प्लिटली वेडी झाले होते आणि मी कोकोची गाणी म्हणत होते आणि मी खूप नॉस्टॅल्जिक झाली होते आणि मला खूप मजा आली. आणि डिझनीलँडमध्ये गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती मती वयाने कितीही मोठी असो किंवा काही वय असो, अगदी लहान मुलांसारखं आपण उत्साहात आणि निरागसपणे त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करतो. सो मी सुद्धा डिझनीलँडची ती टूर खूप एन्जॉय केली आणि माझ्याबरोबर 65 बायका होत्या वेगवेगळ्या वयोगटातल्या, तर या सगळ्यांबरोबर ही टूर करताना खूप मजा आली. आणि एक 1.5 वर्षाची मुलगी होती जिचे तुम्ही फोटो पाहिले असतील माझ्याबरोबर, अनाहिता नावाची, तर ती आणि मी आम्ही दोघी खूप बावडलोय डिझनीलँडला. पुन्हा एकदा लहानपण फील केलं, खूप एन्जॉय केलं. थँक्यू फॉर आस्किंग मी वैभव, मी आता खूप नॉस्टॅल्जिक झाली आहे. हाय हर्षल, हाय वृषाल, तू दुसरी प्रीती झिंटा? नाही रे. फाउजी, सॉरी आय डोंट गेट युअर लँग्वेज, इफ यू कॅन स्पीक इन इंग्लिश प्लीज कन्वे इन इंग्लिश. हाय यश, हाय मोहिनी, माझी आवडती हिंदी मूवी कोणती आहे? माझी आवडती हिंदी मूवीज खूप साऱ्या आहेत. ऑल टाइम फेवरेट वुड बी दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. मी 90s मधल्या काजोल शाहरुखच्या जोडीची खूप मोठी फॅन आहे, त्यामुळे त्यांच्या सगळ्या फिल्म्स मी खूप एन्जॉय करते. आजही पुन्हा पुन्हा दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे बघायला मला खूप आवडतो हा सिनेमा. आणि अनेक सिनेमे आहेत बट या स्पेसिफिकली दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. हाय प्रतीक्षा, हाऊ आर यू? येस आय मिस यू टू अँड गुड न्यूज, येस आय विल कम बॅक सून, व्हेरी सून, आय विल सी यू सून अँड खूप मजा करूयात परत. सो मिस मी टिल आय सी यू अगेन. राम राम विश्व. Who's your favorite Bollywood actor and actress? In the current generation, I would say mala Ranbir Kapoor as an actor khup avadto. He is a brilliant actor. Aani individually mala Alia Bhatt pan khup avadte. Karan she's too young and too energetic. Aani tichi niragasata pan tichi samaj.
या सगळ्या गोष्टींसाठी मला आलिया भट खूप आवडतं. हाय अनमोल, थँक्यू थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स. हाय ट्यूसडे स्पेशल, काय आहे ट्यूसडे स्पेशल? हा लाईव्ह आहे, लाईव्ह चॅट सेशन जो मी तुमच्याबरोबर करते आहे, कारण इंस्टाग्रामवरती पहिल्यांदाच आहे. सो दिस इज स्पेशल फॉर मी. हाय हाय, आय एम विलन 01, यू आर लुकिंग ब्युटिफुल. थँक्यू विलन. हॅलो एव्हरीबडी. ताई एक सॉन्ग म्हणशील का अक्षय? अक्षय मी खूप असं मला वाटतं की मी खूप वाईट गाते. खरं तर मी बाथरूम सिंगर आहे, मला गायला खूप आवडतं, मला प्रचंड आवड आहे गाण्याची. आणि काश काश मी गाऊ शकले असते, पण ठीक आहे. लेट मी डू वन थिंग. अक्षय अक्षय 8111 अशा अकाउंटवरनं तुम्हाला हा प्रश्न विचारला आहेस. इफ यू टेल मी कुठलं गाणं मी गायला हवं तर कदाचित मी गाईन. चल टेल मी विथ सॉन्ग शुड आय सिंग. हाय भूषण, थँक्यू भूषण, थँक्यू दिलीप. पुनिया पुनिया जगदीश, नहीं मैं गुजराती नहीं हूं, मैं मराठी हूं, महाराष्ट्रियन हूं. मेरा नाम है सोनाली कुलकर्णी और मुझे गुजराती नहीं आती. आई एम कुरोश इन ईरान. ओ हाय हाय कुरोश, हाय फ्रॉम ईरान, लवली टू सी यू हियर, थैंक यू सो मच. How was the Europe tour experience, Zubair? Hi Zubair, the Europe tour was outstanding because like I said, I had 65 women traveling with me, or rather I was traveling with them. The tour is a special ladies tour called My Fair Lady, and I had a lovely time because I got to learn a lot. Especially I got to see amazing countries. Imagine seeing 10 countries in 15 days. From UK, Germany, to sorry, I think the connection got lost in between. But if you can still hear me, and I will cherish it. Tumchi Sonu, tumchi English favorite English movie konti ahe? Mi magashi jasa sangitla. मला रिसेंटली पाहिलेली डेडपूल खूप आवडली. स्पेशली मला ग्रॅव्हिटी खूप आवडला होता, किंवा इंटरस्टेलर खूप आवडला होता. जुलिया रॉबर्ट्सच्या अनेक सिनेमे मला खूप आवडतात, आय लव्ह हर परफॉर्मन्सेस. किंवा रिसेंटली आलेला 3 Billboards, सो की ऑस्कर अवॉर्डही जिंकला, ती फिल्मही खूप आवडली. सो आय हॅव अ लॉट ऑफ फेवरेट्स. रुपाली, तुमच्याकडे गणेश नाही रे मित्रा, एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे आयपीएलची टीम वगैरे विकत घेण्यात. पत हाय कोवलिन, थँक्यू. सुदीप माने, तुम्ही रिप्लाय नाही केला, सॉरी सुदीप, तुमचा प्रश्न कदाचित मी मिस केला असेल, पण मला पुन्हा विचारा, आय विल ट्राय अँड रिप्लाय. हाय एव्हरीबडी, हाय निखिल, थँक्यू थँक्यू फॉर लायकिंग माय पिक्चर्स. हाय एव्हरीबडी, हाय पीपल हु आर जॉइनिंग राईट नाव, हॅलो वेलकम. आय थिंक देर इज सम नेटवर्क इश्यू. तुम्हाला दिसते आहे का, मी ऐकू येते आहे का? इफ येस काइंडली रिप्लाय, बिकॉज मला दिसत नाही आहे काहीच. हाय धनंजय, सॉरी धनंजय, काय होतं ना, एवढे सगळे मेसेजेस आहेत,
कॉमेंट्स आहेत, प्रश्न आहेत, अनेक प्रश्न राहून जातात, मिस होत आहेत, बट प्लीज आस्क मी अगेन. देर इज आय मीन आय एम नॉट ट्राईंग, आय एम ट्राईंग माय बेस्ट टू आन्सर एव्हरीबडी, सो प्लीज मला पुन्हा विचारा. शशिकला हाय, हाय पूनम, हाय प्रशांत, कशी, मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? हाय ओके. सो निलेशचा प्रश्न आहे की मी डाएट बद्दल बोलावं. डाएट बद्दल, हाय राहुल, मराठीत बोला, मी मराठीतच बोलते आहे, आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर प्लीज विचारा, तुमच्याही प्रश्नाचं उत्तर देईन. माझं डाएट बद्दल, बेसिकली मी सगळं खाते पण व्यायाम करते, आणि मला असं वाटतं की तुम्ही जे काही खाता ते त्याची क्वांटिटी खूप महत्वाची आहे. सो रेग्युलर इंटरवल्समध्ये थोडं थोडं खायचं आणि व्यायाम करायचा, ह्याला अजिबात पर्याय नाही आहे, म्हणजे व्यायामाला देर इज नो ऑप्शन. हाय एव्हरीबडी, जे आता आलेत, वेलकम, थँक्यू सो मच, थँक्यू फॉर ऑल युअर कॉम्प्लिमेंट्स, थँक्यू सो मच फॉर सो मच लव, आणि येस थँक्यू. मला खूप आनंद आहे की माझे पोस्ट, माझ्या स्टोरीज तुम्ही खूप एन्जॉय करता, आणि आय लाईक टू कीप इन टच. मला तुमच्या सगळ्यांशी टचमध्ये राहायला फार आवडतं. मी अशाच पद्धतीने माझ्या स्टोरीज आणि पोस्ट टाकत राहीन, आणि तुमचं प्रेम हे सतत लाभो, मिळो अशीच इच्छा आहे. एक प्रश्न आहे, व्हॉट इज द स्टॅच्यू? इट्स नॉट अ स्टॅच्यू, इट्स अन अवॉर्ड, स्टेट अवॉर्डची ट्रॉफी आहे ती. इट्स नॉट अ स्टॅच्यू. हॅलो मॅम, हाऊ आर यू? प्लीज सिंग अ हंपी सॉन्ग. ओके, हंपी सिनेमातील गाणी खूपच इंटरेस्टिंग होती, आणि राकेश, मी 4 प्रश्न विचारला, उत्तर दे. मित्रा राकेश, तुझा प्रश्न मला एकदाही दिसलेला नाही आहे, आय एम सॉरी, कारण एक 1000 प्रश्न आहेत माझ्यासमोर, आणि एखादा प्रश्न मिस झाला की त्यात माझी चूक नाही आहे. मित्रा प्लीज चिडू नकोस, आणि तुझा प्रश्न मी मुद्दामून टाळत नाही आहे, आय होप यू अंडरस्टँड. हंपीमधलं गाणं मला जे आवडतं ते आहे मरू गेलेला, जे रुपाली मोघे हिने म्हटलंय, आणि हे गाणं मला खूप आवडलं. तिच्यासाठी तिला रुपालीला बरेच अवॉर्ड्सही मिळाले, नॉमिनेशनही मिळालं. हे माझं अतिशय फेवरेट लाडकं गाणं आहे हंपीमधलं. हाय हर्षू, थँक यू फॉर लव्हिंग माय परफॉर्मन्स. पुढचा दौरा कुठे सोमराज? पुढचा दौरा ठरतोय, अजून तारखा ठरतायत, मी टाकीनच माझ्या इंस्टाग्रामच्या पोस्टवरती, आणि आय होप तुम्हाला मजा येईल त्याचेही स्टोरीज पाहायला. लुकिंग फॉरवर्ड टू माय नेक्स्ट ट्रिप. हंपीमधला लुक खूप आवडला, वेगळा होता, छान होता. थँक्यू मिहिर. प्राजक्ता माळीसोबत काम करून कसं वाटलं? हाय पूजा, खूप मस्त वाटलं, धमाल केली आम्ही दोघींनी, कारण आम्ही ऑनस्क्रीन मैत्रिणी होतो, तर ऑफस्क्रीनही आमची खूप छान मैत्री झाली, आणि फिल्म शूट करताना खूप मजा आली. शी इज अन अमेझिंग गर्ल, खूप छान ऍक्ट्रेस आहे, खूप छान परफॉर्मन्स करते, आणि डान्सरसुद्धा आहे, सो आम्ही 2-3 गोष्टींवरती खूप छान कनेक्ट झालो. अमिरी मिरी, हाय, आय एम फ्रॉम इराण, वेअर आर यू? आय एम इन इंडिया, आय एम नॉट फ्रॉम पॅराडाईज, आय एम फ्रॉम इंडिया. लॉट ऑफ पीपल आर आस्किंग मी टूर कशी झाली, खूप छान झाली, थँक्यू सो मच. चंद्रकांत पाटील, ताई मी 200 हॅलो केलं, तू हाय नाही बोललीस. चंद्रकांत, 200 हे जरा एक्झॅजरेशन वाटतं मला, आय डोंट थिंक सो, पण तरी तुझं 200 हाय केलं असशील तर हाय, सॉरी, तुझा मेसेज मला पहिल्यांदा दिसतोय. हाय चंद्रकांत पाटील, हॅलो.
फेवरेट सॉन्ग मी मगाशी म्हटलं की मला मरू गेलरा हे गाणं खूप आवडतं. सो हंपीमधलं हे गाणं सध्या मला माझी रिंगटोन सुद्धा आहे. हाय मुक्ता, पुन्हा सुबोध भावेंबरोबर काम कधी करणार? अजून काही ठरलं नाही आहे, पण वी आर लुकिंग फॉर अ गुड स्क्रिप्ट. पुन्हा आम्हाला एकत्र काम करायला खूप आवडेल आणि मी सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की कधी एकदा पुन्हा सुबोध भावेंबरोबर काम करते. थँक्यू महेश, तुला माझा लुक आवडला, थँक्यू सो मच. विच पिक्चर यू लाईक द मोस्ट? माझा का इतरांचा? आय थिंक मी इतरांचे बरेच सिनेमे सांगितले आहेत आत्ता, पण माझा मला आवडणारा चित्रपट आय थिंक बकुळा नामदेव घोटाळे किंवा सगळेच, पण पहिला सिनेमा हा खूप स्पेशल असतो म्हणून बकुळा नामदेव घोटाळे. हाय गौरव, रितेश की अजय सर कोण जास्त आवडतं? आदित्यचा प्रश्न आहे. आदित्य, अजय सरांबरोबर माझी मैत्री नाही झाली बिकॉज आम्ही खूप कमी काम केलं, अगदी एक दोनच सीन्स होते आमचे एकत्र, पण ही इज अन अमेझिंग ऍक्टर. पण रितेश इज अ फ्रेंड, सो आय एम मोर कम्फर्टेबल विथ रितेश, आणि रितेश खूप छान मित्र आहे. सो रितेश देशमुख, हाय वागळे विदर्भ, मी तुझा खूप मोठा फॅन आहे, थँक्यू. अप्सराले सॉन्ग किती आवडतं? मला किती आवडतं पेक्षा तुम्हाला किती आवडतं याचं उत्तर मला ऐकायला जास्त आवडेल. पुष्कर सोबतची फिल्म कधी रिलीज होतीये? टी आणि टी फिल्मचं नाव आहे. आय थिंक सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बिग बॉस मधनं बाहेर येईल, तेव्हा रिलीज डेट ठरेल. पण सध्या तरी त्याला बिग बॉस साठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मितवा टू कधी काढताय असा प्रश्न आहे. मितवाचं सिक्वेल काढायचा असा विचार तरी नाही आहे सध्या, पण बघूया. यू नेव्हर से नेव्हर. नाही मी जिओ नाही वापरत, मी एअरटेल वापरते. खूप लोकांचा प्रश्न आहे मितवा परत स्वप्नील बरोबर कधी काम करणार किंवा मितवा टू कधी येणार, पण अजून काही असा विचार नाहीये. डेफिनेटली आम्हाला एकत्र काम करायला आवडेल. खूप लोकांचं म्हणणं आहे की मी 10 वेळा प्रश्न केला उत्तर द्या, 15 वेळा, 200 वेळा, 100 वेळा, पण आय होप यू गायज अंडरस्टँड. इतके मेसेजेस येत आहेत, इतके कॉमेंट्स येत आहेत, इतके प्रश्न येत आहेत की सगळ्यांचे प्रश्न मला दिसतही नाहीये. ऐश्वर्या, सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न चालू आहे. हाय निक, हाय सिद्धेश, मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? हाय भवेश, हाय पंकज. नाशिकला कधी येणार आहे हिमांशूचा प्रश्न आहे. सध्या ठरलेलं नाहीये, पण कीप फॉलोईंग माय स्टोरीज आणि पोस्ट, डेफिनेटली येणार असेल तर पोस्ट करीनच, आणि मला नक्की भेटा जेव्हा मी नाशिकला येईन तेव्हा. थँक यू एव्हरीबडी फॉर बीइंग हिअर. आय एम सॉरी, मी खूप प्रश्न मिस करते कारण मला दिसत नाही आहेत सगळेच प्रश्न. जसे जसे येत आहेत नवीन नवीन प्रश्न, तसे जुने जुने वरती स्क्रोल होत आहेत. सो ते सगळे प्रश्न आता मला शोधणं खूप अवघड आहे. आय होप यू अंडरस्टँड. शरदचा प्रश्न नाही आहे, पण त्याची कॉमेंट आहे की तुमचे अलीकडचे मूवीज खूप छान असतात. थँक यू सो मच शरद. प्रयत्न हेच आहेत की जे काही मी केलं आहे यापूर्वी त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं, आणि माझे प्रयत्न जर तुम्हाला आवडत असतील तर खरंच मनापासून प्रोत्साहन मिळतो, आणि मी पुढेही प्रयत्न करीन की माझी कामं तुम्हाला आवडतील आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न नक्की करेन. हाय अजय, अ लॉट ऑफ पीपल आर स्टिल जॉइनिंग. हॅलो एव्हरीबडी, वेलकम. नवी मुंबईमध्ये कधी येणार आहे?
गाईज, मी जेव्हा जेव्हा कार्यक्रमांसाठी किंवा शूटिंगसाठी कुठल्या नवीन शहरात जाते तेव्हा मी पोस्ट टाकत असते आणि तुम्हाला नक्कीच कळेल जेव्हा मी तुमच्या शहरात येईन. सो प्लीज कीप फॉलोईंग अँड आले तर नक्की भेटा, मला आवडेल तुम्हा सगळ्यांना भेटायला. मॅम, एखादं सॉन्ग म्हणा प्लीज. चेतूचं म्हणणं आहे, तुमचा आवाज खूप गोड आहे. थँक्यू चेतू, मला मला गायला खूप आवडतं पण मला असं वाटत नाही की मला खूप छान गाता येतं, पण तुम्ही मला गाणं सुचवा, आय विल ट्राय अँड सिंग. तुमचा नवीन मूवी कोणता आहे? परत तोच प्रश्न आहे. सूरज, आय थिंक तुम्ही जस्ट जॉईन झाला असाल. माझा पुढचा सिनेमा आहे ती आणि ती विथ पुष्कर जोग आणि रिलीज डेट पुष्कर जोग बिग बॉसमधनं बाहेर आला की ठरेल. तुमचे स्वप्नीलबरोबर खूप छान काम केलं, थँक्यू. थँक्यू समीर, थँक्यू धनू, थँक्यू गोविंद, थँक्यू एव्हरीबडी, थँक्यू सो मच फॉर डेफिनेटली पुढचे 10 प्रश्न. तुमचं प्रत्येक पोस्ट मला खूप छान वाटतं मॅम. थँक्यू विराट, थँक्यू सो मच. मला फॅन्सची टचमध्ये राहायला खूप आवडतं आणि मी सगळे माझे पोस्ट, सगळ्या माझ्या स्टोरीज स्वतः टाकते. माझी पी आर टीम किंवा माझी कुठलीही टीम हे टाकत नाही आणि द आयडिया इज टू स्टे कनेक्टेड. आणि सोशल नेटवर्कवरती जितकी पॉझिटिव्हिटी, जितकं प्रेम मिळेल तितकं कमी आहे. आय थिंक ह्याच कारणासाठी आम्ही सगळे तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडियावरती असतो. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स, रिप्लाईज, कॉमेंट्स अँड लाईक्स. थँक्यू सो मच. शुक्रेश, हाय सायलीश. सायलीश शुक्रे, मॅम मला तुमचा तुला कळणार नाही मूवी खूप आवडला. थँक्यू सायली, थँक्यू सो मच. इट्स अ स्पेशल मूवी कारण मी पहिल्यांदाच सुबोध बरोबर काम केलं आणि खूप मजा आली शूट करताना आणि थँक्यू तुम्हाला आवडली. मंगेश चव्हाणचा प्रश्न आहे की मी लेन्स यूज करते का? नाही मंगेश, माझे खरे डोळे आहेत हे, मी लेन्सेस नाही वापरत. थँक्यू एव्हरीबडी, अ लॉट ऑफ ओके. महेशचं उत्तर आलं आहे की मित्वामधलं गाणं म्हणा. ओ गॉड, मित्वामधलं गाणं म्हणा. आय होप मित्वाची टीम ऐकत नाही आहे किंवा लाईव्ह हे पाहत नाही आहे, स्पेशली मित्वाचे म्युझिक डिरेक्टर्स. पण मला मित्वाचं टायटल सॉन्ग खूप आवडतं, सो मे बी आय ट्राय अँड सिंग अ लिटल बिट. ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मित्वा. ना त्याचे काही बंधन व्हावे, तू ही रे माझा मित्वा. विडमना सांग ना भावे खुळे, का कुणा तुझ्या सवे सारे हवे. प्रेमात फसले नाही रे, ना त्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मित्वा. थँक्यू. हाय वैभव, तुमचे सर्व मूवीज पाहिलेत मी. थँक्यू वैभव, थँक्यू सो मच. शायर हा असा अकाउंट आहे ज्याच्यावरनं कोणीतरी मला रिक्वेस्ट केली आहे की प्लीज टॉक इन हिंदी. क्या बोलू मैं हिंदी में, मुझे आप सवाल पूछिए, मैं डेफिनेटली उसका जवाब दूंगी. हाय दीदी, तुमच्या मूवीज मस्त आहे. थँक्यू, थँक्यू आदित्य राज. पुढचे शेवटचे 5 प्रश्न आपण घेऊयात आणि तू थिएटर का नाही करत असं मनोजचा प्रश्न आहे. मनोज, मला आवडेल थिएटर करायला, मला म्युझिकलही करायला आवडेल, पण मी नेहमीच असं म्हटलंय की मला एखादी छान भूमिका, एखादा छान स्क्रिप्ट, एखादी छान स्क्रिप्ट मिळाली आणि नाटकासाठी, तालमीसाठी चांगला वेळ मिळाला की मला डेफिनेटली एखादं छान नाटक करायला आवडेल, कारण खूप शिकायला मिळेल आणि लाईव्ह परफॉर्मन्सेसची मजा वेगळीच असते. सो आय विल डेफिनेटली लुक फॉरवर्ड टू डुईंग थिएटर ॲट सम पॉईंट. सिद्धेश मॅम, मी मित्वा 100 वेळा बघितला आहे. थँक्यू सिद्धेश. थँक्यू
थैंक यू चारुलता भोसले फॉर योर कॉम्प्लीमेंट. सावर रे मना गा, अरे बापरे सावर रे मना गा असा प्रश्न मला विशाल राऊत यांनी केला आहे. विशाल, हे गाणं खूप अवघड आहे गायला, सावर रे मना. आणि शिव पवार, हाय मी अश्विनी शेंडे चा ब्रदर आहे. अश्विनी ही सावर रे मना तिने गाणं लिहिलं होतं. आणि प्लीज अश्विनीला सांगू नकोस की मी गायले आणि वाईट गायले. थँक यू पीपल, थँक यू सो मच फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स अगेन. आणि औरंगाबादला कधी येणार आहे? मी परवाच आले होते औरंगाबादला. तुम्ही माझी स्टोरी पाहिली असेल किंवा मिस केली असेल, पण मी आले होते. मूवी पोस्टर गर्ल खूप आवडली. ओ थँक्यू, थँक्यू उमेश, छान दिसत आहे मॅम तुम्ही. थँक्यू, थँक्यू, थँक्यू एव्हरीबडी. ती आणि ती कधी रिलीज होणार आहे खूप वेळा लोक विचारतात. जस्ट बिफोर आय गो, ती आणि ती ही लवकरच रिलीज होईल. डेट अजून ठरलेली नाही आहे, पण ॲज सून ॲज रिलीज डेट ठरेल मी डेफिनेटली तुम्हाला कळवीन माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरनं किंवा माझ्या इतर सोशल अकाउंट्सवरनं. सो स्टे ट्यून्ड, आय कांट वेट फॉर द फिल्म टू रिलीज. आणि आय एम शुअर तुम्ही ही फिल्म खूप एन्जॉय कराल. ओके, लास्ट क्वेश्चन फॉर द इव्हनिंग. आणि बिफोर आय गो आय वुड से की ज्याप्रमाणे तुम्ही मला माझ्या सोशल नेटवर्कवरती प्रेम देत आहात, रिस्पॉन्स देत आहात, मला खूप 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 मनापासनं धन्यवाद करायचे आहेत तुम्हा सगळ्यांचे. आणि मी अशीच तुमच्याशी कनेक्टेड राहीन. लास्ट प्रश्न आहे, प्रश्न अधिक कॉम्प्लिमेंट आहे. क्षणभर विश्रांती हा मूवी खूप आवडतो. फ्रॉम थँक्यू, फ्रॉम सिद, थँक्यू सिद. थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स अगेन एव्हरीबडी, थँक्यू सो मच. मला थँक्यू अगेन. सो आय वुड से लास्टली बिफोर आय गो, अशाच पद्धतीने मी कनेक्टेड राहीन. पुन्हा लाईव्ह माझं प्रमोशन सुरू होईल तेव्हा अनेक संधी मिळणार आहेत पुन्हा एकदा तुमच्याशी कनेक्ट होण्यासाठी. पण टिल देन यू कॅन यू कॅन गिव्ह युअर कमेंट्स, रिप्लायज. स्टे कनेक्टेड हिअर ऑन माय इंस्टाग्राम अकाउंट अँड थँक यू वन्स अगेन फॉर फॉलोईंग मी. Thank you for joining me on this 7 lakhs milestone celebration, I would say. Thank you once again. Love you all. Dhanyawad.